विनंती करेन की आपण आर्यन्सना तर शुभेच्छा द्याव्याच, पण हे जे दृश्य पाहायला मिळते त्याबद्दल काय सांगाल हे नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. राम राम मंडळी, कस काय, बरं काय? वा दादा वा, मला अत्यंतिक आनंद होतो आणि आश्चर्य वाटत की सगळी तरुण मंडळी माझ्या तोंडून स्वतःला वा दादा वा म्हणून घेतात. आणि फरसाणची डिमांड करतात. हरकत नाही, पण खरोखरीच तुम्हा सगळ्यांना इथे भेटून मला अत्यंतिक आनंद होतोय. एक तर पहिल्यांदा मी आयुष्यात पहिल्यांदा संस्कृतीची दहीहंडी अर्थात विश्वविक्रमी दहीहंडीला आलेले आहे. आणि आज माननीय आमदार प्रताप सरनाईकजी यांच्या निमित्तानं आज मला तुम्हा सगळ्यांना इथे भेटायला मिळालं आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानते, त्यांच्या सगळ्या कुटुंबियांचे आभार मानते. आणि आर्यन्स गोविंदा पथकाला मी खूप शुभेच्छा देते, त्यांचं खूप अभिनंदन करते. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कडक असे 9 थर त्यांनी रचलेले आहेत आणि आम्हाला तुम्हा सगळ्यांचा फार अभिमान आहे. विश यू ऑल द बेस्ट. आणि हा मुलगा फार छान नाचतो. ओहो, एकदम वाईब आहे. काय हिम्मत, फ्लाइंग किस देतोय. तो येस मंडळी, आज आपण इथे एक पोस्टर पाहिलं फुलवंतीचं. फुलवंतीच्या निमित्तानं आज मी इथे तुम्हा सगळ्यांना भेटायला आले आणि आठवण करून द्यायला आलेली आहे की मंडळी, दसऱ्याच्या मुहूर्तावर फुलवंती नावाचा आमचा सिनेमा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. तिकडे बघा, पोस्टर दिसतंय, झकास असं पोस्टर. एक भव्य दिव्य सिनेमा आहे, पेशवे काळातला आहे, एका नर्तकीची कथा आहे आणि झकास असा सिनेमा आहे. बिग बजेट सिनेमा आहे. हा इकडे पण दिसतंय. तो गाईज, लक्षात ठेवा, दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्याला तिकीटं काढायची आहेत. आय एम श्युअर तुम्हाला सिनेमा फार आवडेल. आपण याची एक झलक बघूया. येस, एवी प्लीज. लावतोय का फुलवंती चित्रपटाची एक झलक?